नमस्कार लोकसत्ता लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे पार पडलेल्या एका सभेमध्ये नरेंद्र मोदींनी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले आहे नोटा बदलण्याच्या आणि रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावरून सध्या विविध क्षेत्रातून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले जात आहे पण याचबाबत काँग्रेसला नरेंद्र मोदींनी चांगलेच धारेवर धसलेले धर धरलेले या सभेमध्ये पाहायला मिळाले काँग्रेस सरकारने चाराण्यांच्या नाण्यांवर बंदी घातली होती त्यांनी ते त्यांच्या क्षमतेनुसार केले आणि आम्ही आमच्या क्षमतेनुसार पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला असाही टोला नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला दरम्यान या सभेमध्ये नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधलेला पाहायला मिळाला मी चहावाला असून गरीबांना कडक चहा आवडतो पण कडक चहामुळे श्रीमंतांचे तोंड भाजते असा टोलाही त्यांनी लगावला आहे काही लोक तोंडावर माझ्या निर्णयाचे स्वागत करत आहेत पण पाठीमागून मात्र वातावरण तापवण्याचे निर्देश देताना पाहायला मिळत आहे असेही मोदी म्हणाले आणि त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला नोटबंदीचा निर्णय लागू झाल्यापासून काही लोक नाल्यांमध्ये नोटा फेकून देत आहेत पण हे प्रसंग आणि या घटना जर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या तर त्यांना याबाबतचा हिशोब द्यावाच लागेल असा इशाराही नरेंद्र मोदींनी या सभेमध्ये दिला आज गरीब शांतीने झोपत असून श्रीमंत मात्र झोपेच्या गोळा खात आहे असेही मोदींनी स्पष्ट केले सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासामुळे मी देखील दुःखी आहे पण तुम्ही मला देशातील काळा पैसा नष्ट करण्यासाठीच निवडून दिले आहे असेही मोदी या सभेमध्ये म्हणाले त्याचबरोबर तुम्ही मला साथ देणार ना अशी साधही त्यांनी या सभेमध्ये देशवासियांना घातली याबाबतची अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला